शेतकरी मित्रांनो नमस्कार. वरद शेतकरी मित्र ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अॅग्रिकॉस आणि केशळके तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, सध्या उन्हाळ्याच्या दिवसांना त्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्याचे दिवस म्हटले की आपण त्यामध्ये जमिनीची मशागत करायला त्यामध्ये सुरुवात करत असतो. पण ही जमिनीची मशागत करत असताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्या, जमिनीची नांगरणी करत असताना कशा पद्धतीने करायला हवी, ही माहिती जाणून घेणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी जमिनीची ज्यावेळेस आपण मशागत करत असतो म्हणजेच जमिनीची नांगरणी करत असताना, ही करत असताना आपण मार्च महिन्याच्या शेवटी त्यामध्ये केली गेली पाहिजे, जेणेकरून पुढे येणारा एप्रिल आणि मे ह्या महिन्यामध्ये सर्वाधिक उष्णता असते आणि ह्या असणाऱ्या उष्णतेमुळे आपली जी काही जमीन असते ही सर्वात जास्त त्यामध्ये तापली जाते आणि त्याचा फायदा आपल्या पुढे खरीप घेणाऱ्या पिकामध्ये होत असतो. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपली जमीन त्यामध्ये चांगली तापली जाते त्यावेळी जमिनीतील असणारी बुरशीजन्य रोगांचा नायनाट व्हायला मदत होत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, जे काही जमिनीमध्ये आपल्या पूर्वीच्या पिकाचे असणारे किडींचे जे काही अवशेष असतात, कोष असतात, यांचा सुद्धा नायनाट व्हायला मदत होत असतो. त्याच्यामुळे ही एक गोष्ट आवश्यक त्यामध्ये लक्षात ठेवा. एक दुसरी गोष्ट ती म्हणजे शेतकरी मित्रांनो, जमिनीची नांगरणी करत असताना किती त्यामध्ये आपण खोल करायला हवी. तर जमिनीची नांगरणी करत असताना साधारणपणे 8 ते 10 इंच त्यामध्ये खोल केली गेली पाहिजे. जास्त खोल त्यामध्ये आपण नांगरणी केली गेली नाही पाहिजे. दर 3 वर्षानंतर जमिनीची नांगरणी करत असताना खोल नांगरणी केली तर जमिनीचं जे काही आरोग्य असतं हे सुद्धा त्यामध्ये चांगलं राहायला मदत होत असते. मग आता तुम्ही म्हणाल की दरवर्षी खोल नांगरणी का नाही करायची. तर शेतकरी मित्रांनो, जे काही आपण आधीच्या पिकाला जे काही खतं वगैरे टाकलेले असता यांचा संपूर्णपणे उपयोग आपल्या ज्या काही पिकाला त्यामध्ये होत नाही आणि ते बरेचसे खतं जमिनीमध्ये तसेच त्यामध्ये पडून असतात. पण आपण जर दरवर्षी जर खोल नांगरणी केली तर जे काही असणारे खतं असतील हे पूर्णपणे त्यामध्ये खाली जातील आणि त्याचा कोणत्याही प्रकारे त्यामध्ये फायदा होणार नाही. याच्यामुळे दरवर्षी आपण खोल नांगरणी करायची नाही तर नांगरणी खोल करत असताना फक्त दर 3 वर्षांनी त्यामध्ये करायची आहे. आणि शेतकरी मित्रांनो, नांगरणी करण्यापूर्वी सर्वात आधी माती परीक्षण करणं खूप गरजेचं असतं आणि त्यातल्या त्यात एप्रिल महिना आणि मे महिना हा माती परीक्षणासाठी सर्वात चांगला त्यामध्ये महिना मानला जातो. त्याच्यामुळे नांगरणी करण्यापूर्वी सलाम किसान ह्या ऍपच्या मदतीने घरबसल्या आधी सर्वात आधी माती परीक्षण त्यामध्ये करून घ्या. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही नांगरणी करत असताना जर आधीच्या पिकांचे खूप अवशेष तुमच्या शेतामध्ये जर पडलेले असेल तर अशा वेळेस काय करायचं आहे, एक गोण आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेटची घ्यायची आहे आणि संपूर्ण शेतामध्ये त्यामध्ये टाकायची आहे आणि त्याच्यानंतर नांगरणी करायची आहे. असं केल्यामुळे जे काही आपल्या जमिनीतील असणारे जे काही आधीचे अवशेष असतील हे चांगले त्यामध्ये कुजायला मदत होत असते आणि तसेच जमिनीतील असणाऱ्या जे काही आहे पोटॅश, त्याच्यानंतर जे काही असणारं फॉस्फरस आणि बाकीचे जे काही असणारे घटक यांची उपलब्धता वाढायला त्यामध्ये मदत होत असते. त्याच्यामुळे ही एक गोष्ट त्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. एक दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, म्हणजे नांगरणी करत असताना एकतर सकाळी किंवा संध्याकाळी करावी. आता ही एक गोष्ट कशासाठी तुम्ही म्हणाल, तर सकाळी किंवा संध्याकाळी नांगरणी करत असताना आपण नांगरणी करत असताना जे काही बाकीचे पक्षी वगैरे असतात हे सकाळी आणि संध्याकाळी त्यामध्ये येत असतात आणि ते पक्षी आल्यामुळे जे काही जमिनीतील असणारे बाकीच्या किडींचे जे काही अवशेष असतात ते खायला त्यामध्ये मदत करत असतात. पण जर ऊन असताना जर नांगरणी केली तर शक्यतो ऊन असताना पक्षी खूप कमी प्रमाणामध्ये येत असतात. त्याच्यामुळे जमिनीची नांगरणी करताना सकाळी किंवा त्यामध्ये संध्याकाळी करावी. तर शेतकरी मित्रांनो, ह्या ज्या काही मी तुम्हाला टिप्स सांगितल्या आहेत यांचा जर तुम्ही तंतोतंतपणे जर पालन केलं तर निश्चित तुमचं जे काही नांगरणी केली असणार आहे त्या नांगरणीचा चांगल्या प्रकारे फायदा व्हायला मदत होईल आणि जे काही तुम्ही पुढील घेणार म्हणजे खरीपातील पीक त्याला सुद्धा त्याचा फायदा पहिली गोष्ट होणार आहे. त्याच्यामुळे नांगरणी करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा, त्यांचा तंतोतंतपणे पालन नक्की करा. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील, खाली कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.